आपण बघत आहोत पीसीओडी आणि पीसीओएस क्युअर होण्यासाठी काही आसने। हॅलो फ्रेंड्स, मी आहे सोनाली दांडेकर, मेडिकल योगा इन्स्ट्रक्टर योग्सपर्श आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आपण पीसीओडी पीसीएस ह्या क्युअर होण्यासाठी काही आसने बघणार आहोत। मी म्हणते की तुम्ही योगा सगळ्या प्रकारचं करा, सगळी आसने करा, पण त्यातल्या त्यात आपण ज्या ज्या मेडिकल कंडिशन आहे त्या पर्टिक्युलर आसनं केली तर त्याचा इफेक्ट आहे थोडा जास्त दिसून येतो। तर आपण पहिलं आसन बघणार आहोत नौकासन। नौकासन मध्ये करण्यासाठी तुम्ही आधी मॅटवर बसायचं आहे, ओके। पाय आता लक्षात ठेवायचं, आपण सूप कुठं करतो पायाची बोटे सरळ ठेवत नाही किंवा पाठीमध्ये पाक ठेवतो, तर ह्या गोष्टी करायच्या टाळायच्या आहेत। दोन्ही पायाची बोटे स्वतःकडे थोडस गुडघ्याला जर्क बसू दे, पोट आत, पाठीचं कणाताट, नजर समोर। आता इथे बघा, हाताची मूठ बनवायची आहे, and then move forward and back। श्वास घ्यायचा, श्वास सोडत मागे, श्वास घ्यायचा मागे। हे झालं फॉरवर्ड पिटी। आता रिवर्स, वन टू तुम्हाला प्रश्न पडला असेल आपण कुठून सुरुवात करायची किंवा किती काउंटने सुरुवात करायची। पहिल्यांदा तुम्ही 5 काउंटने जरी सुरुवात केली तरी चालेल, दुसऱ्या वेळी तुम्ही हळूहळू काउंटिंग वाढवत जायचं की सगळी 10 काउंटिंग फॉरवर्ड केल्या, 10 काउंटिंग रिव्हर्स केल्या तरी चालून जातील, ओके। ह्याच्यानंतरचं आसन आहे चक्की चालासन। अगदी छान हे आसन आहे, म्हणतो ना आपण आधीच्या स्त्रिया ह्या प्रचंड फिट होत्या, त्यांचं पोट कमी होतं, तर ते चक्की चालवायच्या किंवा ते दळण करायच्या जात्यावरती, तो हात ही आसन आहे ते पर्टिक्युलर तसंच आहे, जे आपल्याला ते देखील फील देणार आहे आणि त्याचा जो इफेक्ट असणार तो पण फार सुंदर असणार आहे। आता दोन्ही या पायामध्ये मॅक्झिमम डिस्टन्स घ्या, म्हणजे जितकं शक्य होईल ना तितकं मॅक्झिमम डिस्टन्स, ओके। आता पायाची बोटे स्वतःकडे परत, पायाची बोटे स्वतःकडे थोडंसं गुडघ्यावरती जप, पोट आत, पाठीचं कणाता, खांदे रोल करून मागे, दोन्ही हात एकमेकांमध्ये बांधायचे आहेत आणि श्वास घेत जितका पुढं तुम्ही वाकाल तितकं वाकायचं। वन टू थ्री अपोजिट, वन टू थ्री, ओके। आता हे आसन करताना तुम्हाला परत लक्षात ठेवायचं, तुमचा श्वास आहे तो नॉर्मल, ब्रीदिंग नॉर्मल, परत तुमच्या पोटावरती ताण बसतोय का हे लक्षात घ्यायचं। मी म्हणते ना पीसीओडी पीसीएस ह्या प्रचंड गोष्टी असतात, त्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम किंवा पोटाच्या खालचा भाग ह्याच्या व्यतिरिक्त उद्भवलेल्या असतात, सो तुम्ही लक्षात द्यायचं की ह्या गोष्टीवरती ताण पडतोय का आपला, ओके। परत सांगितल्याप्रमाणे हळूहळू काउंटिंग वाढत जायची। आता ह्याच्यानंतर आहे मंडुकासन। ह्याच्यामध्ये परत पोटाला जर्क देणारी असणे, ज्यावेळी तुम्हाला पोटाला ताण पडतो ना त्यावेळी तुम्ही सांगायचं तुमच्या पिरियड्स बद्दलच्या सगळ्या समस्या आहेत त्या सॉल्व्ह होणार आहेत। आता उजवा पाय मागे घ्यायचं, त्यानंतर डावा पाय मागे। ज्याप्रमाणे आपण वज्रासनामध्ये बसतो दोन्ही पायाचे अंगठे एकमेकांना टच, मधी स्पेस आहे तिथे आपण बसायचं, ओके। आता थोडंसं अगदी थोडंसं पायामध्ये अंतर, कारण की ज्याच्या वेळी पोट जास्त असतं त्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो, तर थोडंसं पायामध्ये अंतर वाढल्या शोल्डर डिस्टन्स, परत पोट आत आहे का बघा, पाठीचा कणा ताट आहे का बघा, खांदे रोल करून पुढे आहेत का बघा, आणि दोन्ही हाताच्या मुठी बंद। आता ह्या मुठी आहेत त्या आपल्या ओटी पोटावर ठेवायच्या, श्वास घ्यायचा, श्वास सोडत हळूहळू, ओके, अँड देन रिपीट, परत बेंड अँड रिपीट, अगेन बेंड रिपीट। आता परत स्टार्टिंग करताना तुम्ही 5 काउंटने करायचं आणि हळूहळू आपली काउंटिंग आहे ते 10 पर्यंत 15 पर्यंत वाढवत जायचं। लक्षात घ्यायचं तुम्ही ज्यावेळी ओटी परोटावरती प्रेशर देता पुढे वागता, या गोष्टी आहेत त्या पिरियड्स रेग्युलर करण्यासाठी प्रचंड उपयोगी येतात। आता परत आपण रिलॅक्स होऊन बसूयात,
तर ही होती आजची आसनं जी तुम्ही PCOD आणि PCOS कवर रिकवर करण्यासाठी रोज करणार आहात आणि आफ्टर 3 मंथ तुम्हाला ह्याचे प्रचंड छान छान प्रकारचे फायदे जाणवणार आहात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. तसेच हा चॅनल आहे ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका. भेटूयात आपल्या पुढच्या योगाच्या आसनांमध्ये. थँक्यू.